लाल मातीतली कुस्ती म्हणजे यानंतर घरात जर लहान मुलं असतील तर अशा पालकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी, तुम्ही जर टेरेसवरती कपडे वाळत घालत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे, कारण टेरेसवरती वाळत घातलेल्या कपड्यांमुळे एका 11 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नेमकं काय घडलं, कुठे घडलं बघूयात सविस्तर. तुम्ही टेरेसवर कपडे वाळत घालता का? तुमची मुलं टेरेसवर खेळायला जातात का? मग पालकांनो, मुलांची काळजी घ्या. ही 11 वर्षांची कनिका चुनेकर आता या जगात जिवंत नाही. इमारतीच्या गच्चीवर ती खेळायला गेली होती, पण बराच वेळ झाला तरी ती परत आली नाही. म्हणून आई तिला शोधायला गच्चीवर गेली. तेव्हा कनिका खाली पडलेली दिसली. तिला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं, पण तोवर फारच उशीर झाला होता. राहत्या घराच्या टेरेसवर खेळायला गेले असताना तिच्या आईला ती बेशुद्ध अवस्थेत सापडली. नंतर तिला उपचाराकामी सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी ते घेऊन गेले असता त्या ठिकाणी डॉक्टरांनी ती मृत असल्याचे घोषित केलं. खेळता खेळता कपडे वाळत घातलेल्या दोरीचा फास लागला आणि कनिकाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. कनिकाच्या पोस्टमार्टममध्ये पल्मोनरी इडिमा असं मृत्यूचं कारण समोर आलंय. हे पल्मोनरी इडिमा म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. सोप्या शब्दात सांगायचं तर फुफ्फुसाला सूज येणं म्हणजे पल्मोनरी इडिमा. फुफ्फुसावर आघात झाल्यानं किंवा मार लागल्यानं फुफ्फुसाला सूज येऊ शकते. शिवाय फुफ्फुसाला सूज येण्याची अनेक कारणं असू शकतात. सदर मुलीच्या मरणोत्तर शवविच्छेदन करण्यात आलं, डॉक्टरांनी केलं, त्यामध्ये त्यांनी पल्मोनरी इडिमा हे ऍडव्हान्स कॉज ऑफ डेथ दिलेला आहे. त्यामुळे लहान मुलं जेव्हा खेळतात तेव्हा त्यांच्याकडे पालकांचं कायम लक्ष असणं गरजेचं आहे. याबाबतीत पालकांनी अधिक सतर्क होणं गरजेचं आहे. प्रणव पोळेकर, Zee 24 तास, रत्नागिरी. सह्याद्रीची उंची म्हणजे लॉकडाऊन पासून वीज बिल थकीत ठेवल्यानं महावितरण कोल्हापूर परिमंडळ मोठ्या अडचणीत सापडलंय. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील तब्बल 528 कोटींचं वीज बिल थकीत आहे. थकीत वीज बिल भरा आणि महावितरण या जनतेच्या कंपनीला वाचवा अशी कळकळीची विनंती महावितरणाकडनं ग्राहकांना करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याची वीज बिल थकबाकी 528 कोटी रुपयांवर गेल्यानं महावितरणाचा डोलारा सांभाळणं कठीण झालंय. त्यामुळे जनतेनं सहकार्य करावं असं आवाहन मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी केलंय. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे